आज आपण एक क्रांतिकारी ट्रेन बनवूया. दोन चुंबक लावलेल्या बॅटरीचं हे इंजिन जेव्हा तारेच्या वेटोळ्यात फिरेल तेव्हा तुम्हाला फार फार मजा वाटेल. ही बनवण्यासाठी तुम्हाला लागतील थोडे शक्तिशाली निओडायमियमचे चुंबक, इन्सुलेशन नसलेली 19 गेजची कॉपरची तार आणि जास्त करंट देणारी AAA बॅटरी. सुरुवातीला 19 गेजच्या इन्सुलेशन नसलेल्या कॉपर वायरचे एका रॉडवर वेढे घ्या. ह्या रॉडचा व्यास तुमच्याकडे असलेल्या निओडायमियमच्या चुंबकांपेक्षा थोडासा जास्त असावा. हा आपला वायरच्या कॉईलचा बोगदा तयार झाला. आता AAA हाय पॉवरची बॅटरी घ्या आणि त्याच्या दोन्ही टोकांना एक एक निओडायमियमचा चुंबक चिकटवा. ते चुंबक टोकांना आपोआप चिकटतील. ह्या चुंबकांचा व्यास बॅटरीपेक्षा थोडा जास्त असावा, त्यामुळे बॅटरीच्या इंजिनाचे घर्षण कमी होईल. ह्या इंजिनाला बॅटरीमुळे इलेक्ट्रिसिटी मिळेल आणि चुंबक इलेक्ट्रिसिटीचे वाहक असल्याने ते तांब्याच्या तारेतून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचे सर्किट पूर्ण करतील. शिवाय चुंबकांचे शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र आहेच. आता हे इंजिन एका बाजूने बोगद्यात सरकवल्यावर कसे वेगात आतून जाऊन दुसऱ्या बाजूने बाहेर पडते पहा. जर आपण मोटर रिवाइंडिंगची इन्सुलेशन असलेली कॉपरची तार वापरली तर कॉपर वायरमध्ये विद्युत वाहणार नाही आणि म्हणून इंजिन चालणार नाही. आता आपण बेअर कॉपर वायरची लांबच लांब कॉईल बनवूया. जेव्हा तुम्ही एका बाजूने हे इंजिन कॉईलमध्ये घालाल तेव्हा ते सुसाट तारेच्या बोगद्यातून प्रवास करून दुसऱ्या बाजूने बाहेर पडतं. तुम्ही आता एकापाठोपाठ एक दोन इंजिनही बोगद्यात घालू शकता. ती एका बाजूने प्रवास करून दुसऱ्या बाजूने बाहेर पडतात. आता एक इंजिन कॉईलमध्ये ढकलून पटकन जर तुम्ही वेटोळ्याची दोन्ही टोकं जुळवलीत तर ह्या मोठ्या लूपमध्ये इंजिन गोल गोल फिरतच राहतं. आता दोन इंजिनही गोल लूपमध्ये घातलीत तर ती गोल गोल एकामागोमाग येत फिरत राहतील. सेलोटेपने जर कॉईलची दोन टोकं चिकटवली तर लूप धरून राहायलासुद्धा लागणार नाही. हे इंजिन जर सुरुवातीला चाललं नाही तर निओडायमियमचे चुंबक पुसून स्वच्छ करा आणि त्यांचे ध्रुव उलटसुलट करून पहा, म्हणजे ती नक्की चालेल. पहा, कॉईलमधून एक इंजिन बाहेर पडतं आणि मग दुसरं अजून फिरत राहतं. जर आपण बोगद्याला एक छोटासा चढ दिला तर आपली ही ट्रेन एवढ्या वेगात जाते की हा चढ ती सहज पार करू शकते. बघा, बोगद्यामध्ये आपण इंजिन घातलं, ते सुसाट गोल फिरलं आणि चढ पार करून दुसऱ्या बाजूने बाहेर आलं. हे इंजिन बनवून ते चाललं की इतका आनंद होतो की ते चालवण्यासाठी आधी आपण गेलेल्या सगळ्या कष्टांचं सार्थक होतं.